विरार पूर्वेकडील पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर तर विरार पोलीस ठाण्याच्या परिसरातील अवैध वाहने उभी करून गेलेल्या चाकरमान्यांच्या वाहनांवर आज दुपारपासून वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पालिकेच्या मुख्य कार्यालयात जाण्यासाठी जायचे असल्यास वाहने उभी करायची कुठे असा देखील प्रश्न नागरिकांना पडला आहे। रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून गेल्यास वाहतूक पोलिसांची कारवाई होते। आज वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 50 अधिक वाहनांवर दंड आकारण्यात आला आहे। तर विरार शहरात कुठेही वाहने उभे करत असाल तर सावधान, वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत आणि याचा दंड तुम्हाला भरावा लागेल।